बरं सर, सही रे सहीच्या पहिल्या प्रयोगाच्या काही आठवणी आहेत? आम्ही पुण्यात तालमी केल्या होत्या तेव्हा चिंच पिंपरीला, आणि एक तालीम आमच्या त्या निर्माते होत्या, त्यांनी ते नाटक तालीम पाहिली आणि त्यांनी सांगितलं की केदारला की अजून नीट बसतं पण तारीख पुढे टाकूया. 15 ऑगस्ट 2002 हे नाटक येणार होतं तेव्हा. पण ते त्यांनी जी तालीम पाहिली ना, ते आम्ही खरंच थकून गेलो होतो, कारण ते सैरे सैचं गाणं आहे ना, त्या गाण्याची दिवसभर तालीम झाल्यामुळे मेन तालीम करताना आम्ही सगळे दमलो होतो. त्यामुळे त्यांना असं वाटलं की आमचं बसलं नाही. केदार मला अजून एक तालीम सकाळची बघा आणि मग तुम्ही निर्णय घ्या. मग सकाळची आम्ही ज्या पद्धतीने तालीम केली ती त्यांना मग ठीक आहे हरकत नाही. तिथून आल्यानंतर ज्या दिवशी प्रयोग होता 15 ऑगस्टला 2 शो होते, सकाळी मी घरातून निघताना देवाच्या पायात पडून मी खूप असं टेन्शनमध्ये निघालो होतो. तर माझी बायकोही म्हणाला आता इतक्या महिन्याभर तुम्ही तालमी केला आता कसला घाबरत आहे. म्हटलं नाही, ह्यातली ह्या नाटकात असं आहे की एखादी एंट्री जरी चुकीची निघाली, चुकीचं कॅरेक्टर नको ती एंट्री घेतली, तर आम संपूर्ण टीम माझी हालेल, प्रॉब्लेम होऊ शकतो, कन्फ्यूज होईल ना. तिथे गलगल यायच्या वेळी तुझं अण्णा जेवायला आला तर बाकींचे जे डायलॉग बसले सगळंच चुराडा होऊन जाईल. तर ते कुठे हलू नये होऊ नये याची ह्यासाठी जरासं टेन्शन होतं. पण नशिबाने ॲडव्हान्समध्येच हाऊसफुलचा बोर्ड लागला होता, तो हाऊसफुल, नंतर दामोदर हॉलला दुसरा प्रयोग होता तो हाऊसफुल, तिथून तो हाऊसफुलचं बोर्ड इतकी वर्ष टिकून राहिलं आहे. मग निर्माते बदलले, सगळं बदललं, तर लोकांनी निर्मात्याने त्या गोष्टीवर प्रेम केलं नाही, लोकांनी त्या कलाकृतीवर प्रेम केलं आणि आजही ती कलाकृती लोकल येतात.